हॅलो फ्रेंड्स वेलकम टू क्रोशे विथ मेधा विजा आज आपण बघणार आहोत हे कार्नेशन फ्लॉवर कसे करायचे हे मी दोन शेड्स इथे यूज केलेले आहे लीफ आणि सेपलसाठी ग्रीन कलर हे तुम्ही एकाच शेडमध्ये करू शकता एकाच कलरमध्ये तुम्ही करू शकता मी दोन शेड्स यूज केलेले आहेत चला तर सुरू करूया आजचे ट्युटोरियल इथे मी घेतलेलं आहे फोर प्लाय हंड्रेड पर्सेंट अॅक्रॅलिक मी यलो कलर आणि बॉर्डर जी आहे ती लाईट यलो कलरने करणार आहे आणि हुक घेतलेला आहे दोन एन एम चला सुरू करूयात मॅजिक रिंगने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि चेन दोन चेन दोन जे आहे ते आपण स्टिच म्हणून काउंट करणार नाहीये फक्त हाईट मिळण्यासाठी मी ह्या चेन दोनचा चा करणार आहे पहिल्या राऊंडमध्ये या मॅजिक रिंगमध्ये मी बारा डबल क्रोशेस करणार आहेत एक दोन तीन चार पाच याप्रमाणे आपण बारा करून घेऊयात इथे शेवटी भेटूयात इथे बारा डबल क्रोशेज झाले मॅजिक रिंगची जी टेल एंड आहे ती आपण ओढून मॅजिक रिंग जे आहे मॅजिक सर्कल जे आहे ते मध्ये सेंटरला लहान करूयात आणि पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टिच करायची आहे चेन दोन केल्या त्याला नाही पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टिच करायची आहे टेल एंड जे आहे ते आपण आपल्याबरोबरच घेऊयात ते ऑटोमॅटिक स्यू होईल याप्रमाणे आपला पहिला राऊंड कम्प्लीट झाला दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा चैन दोन हे काउंट करायचं नाही आहे तिथेच एक डबल क्रोशे पहिल्या राऊंडमध्ये आपले बारा डबल क्रोशेस आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये आपण प्रत्येक खालच्या एका स्टीचमध्ये एक डबल क्रोशे करत आहोत म्हणजे पुन्हा एकदा दुसऱ्या राऊंडमध्ये आपले बारा डबल क्रोशेस होतील याप्रमाणे एका स्टीचमध्ये एक इथे आपण शेवटी भेटूयात याप्रमाणे दुसऱ्या राऊंडच्या शेवटीसुद्धा बारा डबल क्रोशेत झाले पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा दुसरा राऊंड देखील कम्प्लीट करूयात कुठेही इन्क्रीज नाही आहे त्याच्यामुळे याचा शेप जो आहे तो ब्रॉड न होता सिलेंडरप्रमाणे वरवर चाललेला आहे इन्क्रीज केला तर शेप आपला हा ब्रॉड होतो ठीक आहे पुन्हा चेन दोन तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला एक एक डबल क्रोशेस प्रत्येक खालच्या स्टीचमध्ये करायचं आहे इथे देखील कुठेही इनक्रीज आपण करणार नाही होत फक्त एक एक डबल क्रोशे ठीक आहे तिसरा राऊंड झाला की आपण इथे भेटूयात बारा डबल क्रोशेज आपले पुन्हा होतील तिसरा राऊंड शेवट आलो आपण पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टिच करून तिसरा राऊंड आपला कंप्लीट करूयात चौथा राऊंड पुन्हा चेन दोन आणि या राऊंडमध्ये देखील प्रत्येक खालच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे इथे देखील कुठेही इन्क्रीज नाही आहे एक एक डबल क्रोशे आपण प्रत्येक खालच्या स्टीचमध्ये करत आहोत दोन याप्रमाणे आणखीन शेवटी आपण इथे भेटूयात बारा डबल क्रोशेस या राऊंडमध्ये देखील होतील चौथ्या राऊंडच्या शेवटी भेटूयात चौथ्या राऊंडच्या शेवटी आलो पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा चौथा राऊंड जो आहे तो कम्प्लीट करूया याप्रमाणे पाचवा राऊंड चेन दोन पुन्हा एकदा हे चेन दोन जे आहे ते आपण स्टिच काउंट म्हणून काउंट करत नाही आहोत जिथे चेन टू केलं तिथेच आपण डबल क्रोशे आणि आणखीन एक डबल क्रोशे इथे डबल क्रोशे इन्क्रीज केला आहे आपण त्याच स्टीचमध्ये दोनदा आपण डबल क्रोशे केले खालच्या एका डबल क्रोशेमध्ये वर आपण दोन डबल क्रोशे केले आहे पुन्हा दुसऱ्या स्टीचमध्ये आपण डबल क्रोशे इनक्रीज करणार आहोत म्हणजेच त्या स्टीचमध्ये दोनदा डबल क्रोशे दोन डबल क्रोशे पुन्हा दोन डबल क्रोशे याप्रमाणे आपले टोटल चोवीस डबल क्रोशेस शेवटी इथे होतील इथे भेटूयात शेवटी आपण आलो चोवीस डबल क्रोशेस झाले प्रत्येक खालच्या डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे इनक्रीज एका स्टिजमध्ये दोन दोन डबल क्रोशे पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टीच करून आपण हा पाच नंबरचा राऊंड आपण कंप्लीट करूयात चैन दोन सहाव्या राऊंडची आपण सुरुवात केली आता त्याच मध्ये इथे तीन डबल क्रोशेस आपण करणार आहोत एकाच खालच्या डबल क्रोशेमध्ये तीन डबल क्रोशे याप्रमाणे पुन्हा नेक्स्ट मध्ये तीन डबल क्रोशे एक दोन आणि तीन याचप्रमाणे आपण थ्रू आऊट राऊंड करणार आहे तीन डबल क्रोशे तीन डबल क्रोशे तीन डबल क्रोशे याप्रमाणे इथे शेवटी भेटूयात खाली चोवीस डबल क्रोशेस आहेत तीन तीन आपण एका स्टिचमध्ये करणार म्हणजे शेवटपर्यंत इथे आपले टोटल बहात्तर डबल क्रोशेस होतील इथे भेटूयात याप्रमाणे आपण शेवटी आलो पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड कम्प्लीट करूयात याप्रमाणे आपले बहात्तर इथे डबल क्रोशेस झाले आता सात नंबरचा राऊंड पुन्हा एकदा चेन दोन आणि इथे आपल्याला बहात्तर डबल क्रोशेस आपले इथे आहेत बरोबर परत एकदा प्रत्येक मध्ये तीन तीन डबल क्रोशे म्हणजे पहिल्या ठिकाणी तीन डबल क्रोशे एक दोन तीन एका स्टीचमध्ये तीन डबल क्रोशेज पुन्हा एकदा दुसऱ्या स्टीचमध्ये तीन डबल क्रोशे एक दोन तीन याचप्रमाणे आपण थ्रूआउट राऊंड करणार आहे बहात्तर आहेत तीन तीन एका स्टीचमध्ये म्हणजेच शेवटी आपले टोटल दोनशे सोळा डबल क्रोशेज व्हायला हवेत बहात्तर गुणिले तीन बहात्तर ला आपण तीनने मल्टिप्लाय केलेलं आहे ठीक आहे इथे आपण आल्यावर भेटूयात इथे शेवटपर्यंत आपण तीन तीन डबल क्रोशेस करत आलो याप्रमाणे फ्लॉवरला ऑटोमॅटिक शेप मिळतो लास्ट स्टिचमध्ये इथे तीन डबल क्रोशेस राहिले आहेत एक दोन तीन बरोबर पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण राऊंड कम्प्लीट करूयात सात नंबरचा सा राऊंड आपला कम्प्लीट झाला आता शेवटचा राऊंड म्हणजे आठ नंबरचा राऊंड तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाच कलर कंटिन्यू करा किंवा याचा लाईट शेड मी घेणार आहे तर त्यासाठी मला इथे चेन जे आहे चेन वन करून मी यान कट करणार आहे ठीक आहे याप्रमाणे मी इथं यान कट केली आणि जो कॉन्ट्रास्ट कलर असेल म्हणजे आता मी पिंक कलर घेतला आहे तर मी सॉरी इथे पिंक कलर आहे हा येलो कलर घेतला तर मी इथे लाईट येलो कलर मी इथे शेवटच्या राऊंडसाठी मी इथे अटॅच करणार आहे बरोबर तोच कलर घेतला तरीही चालेल लुक जरा छान येतो म्हणून मी कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट नाही लाईट शेड कलर मी इथे घेते आहे ठीक आहे याप्रमाणे मी अटॅच केलं दोन्ही थ्रेड घेऊन इथे ही स्टिच केली की इथे नॉट बसते चेन वन तिथेच एक सिंगल क्रोशे याप्रमाणे तीन चेन आणि पुढच्या स्टीचमध्ये सिंगल तीन चेन पुढच्या स्टीच मध्ये सिंगल क्रोशे पुन्हा तीन चेन पुढच्या स्टिचमध्ये मध्ये सिंगल क्रोशे याचप्रमाणे आपण थ्रुआउट राऊंड करणार रा आहे चेन तीन नेक्स्ट स्टिचमध्ये मध्ये सिंगल क्रोशे याप्रमाणे इथे शेवटी भेटूया इथे मी याप्रमाणे आठव्या राऊंडच्या शेवटी आले सिंगल क्रोशे चेन तीन आणि पहिली जी सिंगल क्रोशे आपण केली तिला आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड जो आहे तो आपला कम्प्लीट करूयात याप्रमाणे या चैन वन आणि यान कट करायची ही जी यान आहे आपण ही या स्टिचेसमध्ये इथे हाईड करूया याप्रमाणे कट करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त हाईड करून घेऊयात हे सगळीकडे ॲड करूयात याप्रमाणे या आपलं जे मेन फ्लॉवर जे आहे ते तयार होईल याप्रमाणे शेप ऑटोमॅटिक याला येतो स्टिचेसमुळे आता आपण इथे ग्रीन कलरने सेपल करण्यापूर्वी हे होल्ड करण्यासाठी आपण एक पार्ट बनवूयात आणि मग त्याच्यावरच आपलं सेपल येईल आणि मग याप्रमाणे आपल्याला ते अटॅच करायचं आहे ठीक आहे आपण इथे ग्रीन यान घेतलेली आहे त्या होल्डरसाठी पुन्हा दोन एम एमचंच हुक मॅजिक रिंग करूयात चेन वन पहिल्या राऊंडमध्ये या मॅजिक रिंगमध्ये मला दहा सिंगल क्रोशेस करायचे आहेत एक दोन तीन चार पाच याप्रमाणे आपण दहा करून घेऊयात याप्रमाणे आपले दहा सिंगल क्रोशेस झाले मॅजिक रिंगचं टेल एंड उडवून आपण मॅजिक सर्कल लहान करूयात पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण पहिला राऊंड जो आहे तो आपला कंप्लीट करूयात याप्रमाणे या दुसरा राऊंड चेन वन जिथे आत्ता चेन वन केलं त्याच स्टीचमध्ये एक सिंगल क्रोशे पुढच्या स्टीचमध्ये इन्क्रीज करायचं आहे म्हणजेच एका स्टीचमध्ये दोन सिंगल क्रोशे इनक्रीज नेक्स्ट स्टीच मध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे पुढच्या स्टीचमध्ये सिंगल क्रोशे इनक्रीज एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे इन्क्रीज एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे इन्क्रीज सिंगल क्रोशे इन्क्रीज म्हणजे एका स्टिचमध्ये दोन खाली दहा सिंगल क्रोशेज आहेत आणि याप्रमाणे दुसऱ्या राऊंडच्या शेवटी आपले टोटल पंधरा सिंगल क्रोशेस होतील शेवटी इथे भेटूयात याप्रमाणे आपला दुसरा राऊंड संपला पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड कम्प्लीट करूयात टेल आपण आपल्या बरोबर सीव करून घेऊया चेन वन आता प्रत्येक खालच्या एका स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे खाली पंधरा सिंगल क्रोशेज आहेत तर आता तिसऱ्या राऊंड मध्ये आपले पुन्हा पंधरा सिंगल क्रोशेज होतील याचप्रमाणे आपले तिसऱ्या राऊंड पासून ते अकराव्या राऊंड पर्यंत आपल्याला पंधरा सिंगल क्रोशेज असंच करायचं आहे कुठेही इन्क्रीज करणार नाही होत प्रत्येक राऊंडची चे सुरुवात चेन वनने शेवट स्लिप स्टिच पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आणि पुन्हा नेक्स्ट राऊंडमध्ये चेन वन पंधरा सिंगल क्रोशेज स्लिप स्टिच पहिल्या सिंगल क्रोशेला याचप्रमाणे आपण तिसऱ्या राऊंडपासून अकराव्या राऊंडपर्यंत आपण करणार आहोत एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे याप्रमाणे होईल अकरा राऊंड्स आपले झाले की आपण भेटूया याप्रमाणे आपले टोटल अकरा राउंड्स झाले पहिल्या राऊंडला दहा सिंगल क्रोशे नेक्स्ट राऊंडला एस सी एस सी इन्क्रीज याप्रमाणे आपण राऊंड केले पंधरा सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या राऊंडपासून पासून अकराव्या राऊंडपर्यंत आपण कुठेही इन्क्रीज न करता फक्त पंधरा सिंगल क्रोशेस प्रत्येक राऊंडला केलेले आहेत आता लास्ट राऊंड करूयात स्लिप स्टिच करून आपण इथे हा राऊंड कंप्लीट केला होता चेन तीन एक दोन तीन पुढच्या दोन स्टिचेसमध्ये आपण इनकम्प्लीट डबल क्रोशेस करणार आहे म्हणजेच या नोव्हर करून आपण डबल क्रोशेला सुरुवात करायची परंतु आता इथे आणखीन एकदा डबल क्रोशे करण्यासाठी मी या नोव्हर करून याच्यातून पास केलं असतं पण तसं न करता यान करून पुढच्या स्टिचमध्ये डबल क्रोशे करायला घ्यायची याप्रमाणे आता तीन लूप आहेत आणि आता आपण यान करून तीनही लूपमधून एक साथ काढलं खालच्या दोन डबल क्रोशेमध्ये आपण दोन डबल क्रोशे तर केलेत परंतु वरती आपण इंडिविज्युअली कम्प्लीट न करता सेपरेट न करता आपण एकत्र हे कंप्लीट केलेलं आहे त्याच्यामुळे इथे जॉईंट असा दिसतो ओके त्यानंतर चेन तीन ह्या दोन तीन स्ट्रँड्समध्ये आपण पिकोट करणार आहे पिकोट करण्यासाठी तुम्ही इथे स्लिप स्टिच देखील करू शकता किंवा सिंगल क्रोशेसुद्धा करू शकता याप्रमाणे ठीक आहे मी इथे सिंगल क्रोशे करून पिकोट केला आहे चैन तीन आणि पुढच्या स्टीचमध्ये म्हणजेच इथे आपण स्लिप स्टिच करायचं हे याप्रमाणे पुन्हा चेन तीन नेक्स्ट दोन स्टिचेसमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशेज आणि मग कंप्लीट इथे पिकोट सिंगल क्रोशे करून मी इथे पिकोट केलाय आहे स्लिप स्टिच करून सुद्धा चालणार आहे चेन तीन आणि नेक्स्ट मध्ये स्लिप स्टिच याप्रमाणे याचप्रमाणे आपण थ्रू आउट राऊंड करूया ठीक आहे इथे शेवटी भेटूयात याप्रमाणे आपण शेवटी आलो चेन तीन आणि जिथे सुरुवात केली त्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड कम्प्लीट करणार आहे हे याप्रमाणे तयार झालं चेन वन आणि यान कट करायचे आहे हे टेल एंड जे आहे ते आतमध्ये सीव करून घेऊ शकतो आपण किंवा आतमध्ये जस्ट इन्सर्ट करायचं आहे याप्रमाणे कारण हा जो पार्ट आहे मेन फ्लॉवरचा तो आपल्याला असेंबल ज्या वेळेला करू त्यावेळेला बघूयात हा याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे ठीक आहे आता आपण लिफ बघूयात लिफ म्हणजेच पान करण्यासाठी पुन्हा आपण इथे ग्रीन यान घेतलेली आहे स्लिप नॉट करून घेऊयात आणि पंधरा चेन स्टिचेस आपल्याला इथे करायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा नंबरच्या स्टीचमध्ये मी याप्रमाणे जी थीन क्राफ्ट वायर मिळते ती मी इथे इन्सर्ट केलेली आहे पंधरा नंबरच्या स्टिचमध्ये आपण ती ही याप्रमाणे इन्सर्ट करूयात म्हणजे पानाला एक स्टर्डीनेस मिळतो इथे थोडंसं फोल्ड करूयात म्हणजे इथून हे निसटणार नाही याप्रमाणे बॅकसाईडला असं फोल्ड करून घ्यायचं आणि मग आपलं वायर आणि स्टिच ही बरोबर याप्रमाणे येईल याप्रमाणे म्हणजे आपल्या पानाला शेप मिळणार आहे प्रॉपर ठीक आहे आता दुसऱ्या पासून म्हणजे पंधरा नंबरच्या स्टीचमध्ये तर आपण तार घातली त्याच्या पुढच्या पासून आपण सिंगल क्रोशे करणार आहोत सिंगल क्रोशे पुन्हा नेक्स्ट मध्ये सिंगल क्रोशे मी तार आपल्याबरोबरच घेते आहे नेक्स्ट पुन्हा सिंगल क्रोशे याचप्रमाणे मी शेवटची म्हणजे जिथे नॉट आहे ती स्टीच सोडून त्याच्या अलीकडच्या पर्यंत आपण सिंगल क्रोशेच करून घेऊयात याप्रमाणे आपले तेरा सिंगल क्रुशेज इथे झालेले आहेत आता शेवटची जी स्टिच आहे म्हणजे जिथे आपण नॉट घातली होती तिथे ती आपण तीन सिंगल क्रुशेस करणार आहोत एक दोन फोल्ड करूयात आपण आपली तार आणि तीन याप्रमाणे आता अपोजिट साईडला म्हणजे पानाच्या या एका साईडला याप्रमाणे टेल एंड देखील आपल्याबरोबर घेऊयात आणि इथे सुद्धा आपण आता प्रत्येक स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे याप्रमाणे करूया एक दोन याप्रमाणे आपण शेवटपर्यंत म्हणजे इथपर्यंत करूया याप्रमाणे आपण दुसऱ्या साईडलासुद्धा सिंगल क्रोशेस करून घेतले हे तेरा सिंगल क्रोशेस झाले आणि पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हे लीफ कम्प्लीट करूयात याप्रमाणे काही अंतरावरती यान ठेवून मग आपण यान कट करूयात इथे चेन वन नॉट बसेल इथे हे बॅकसाईडची टेल एंड जी आहे ती आपण कट करूया आणि या दोन्ही तारांना मिळून आपण हे रॅप करून घेऊया याप्रमाणे हे याप्रमाणे याला प्रॉपर त्याचा शेप जो असेल तो इथे देऊयात स्टिच ॲडजस्ट करायच्या याप्रमाणे आपलं लीफ तयार झालं आता आपण जी जाड जी क्राफ्ट वायर मिळते ती क्राफ्ट वायर घेऊन असेंबली बघूयात ठीक आहे आपल्या फुलासाठीचं सा, मेन हे फ्लॉवर होल्डर आणि त्याचं सेपल आणि हे पान तयार आहे आता बघूयात असेंबली इथे मी तीस सेंटीमीटरची जी क्राफ्ट स्टेम वायर आहे ती घेतलेली आहे ही आपण सुरुवातीला इथे थोडस रॅप करून घेऊया त्याआधी इथे मी हॉट ग्लू गनने ग्लू लावून घेते म्हणजे निसटणार नाही ते इथून याप्रमाणे आपण रॅप करून घेऊयात जेवढ्या आकाराचं आपलं हे होल्डर आहे खालचं तेवढ्या डिस्टन्सवरती मी हे रॅप करून घेते आणि मग मेन जे आपलं फ्लॉवर आहे ते आणि हे होल्डर बरोबर ह्या ग्रीन कलरच्या मधल्या सेंटरमधून मी हे इन्सर्ट करणार आहे आणि हे आपण मेन फ्लॉवरला अटॅच करणार आहे याप्रमाणे याप्रमाणे फुलाचा जो येलो पार्ट आहे तो आपण ग्रीन होल्डरने असा कव्हर करणार आहे याप्रमाणे ठीक आहे मधून इथून सेंटरने तुम्हाला हे दिसेल परंतु हे फुल असं क्लोज असलं की हे दिसत नाही हे याप्रमाणे फूल होतं ठीक आहे आणि मग आपलं रैपिंग आपण कंटिन्यू करूयात हे मी साधारण इथपर्यंत म्हणजे साधारण आठ नऊ इंच मी करून घेते आणि मग आपल्याला लीफ अटॅच करायचं आहे ठीक आहे याप्रमाणे आपण रॅप करून घेतलं आणि मग आपण आपलं जे लीफ जे आहे ते आपण इथे अटॅच करूयात याप्रमाणे आणि मग लीफची जी तार असेल ती आणि मेन क्राफ्ट वायर ती एक साथ आपण रॅप करूयात याप्रमाणे शेवटपर्यंत आपण करूयात आणि इथे ग्लू लावून मग आपण शेवट करूयात ठीक आहे इथे शेवटपर्यंत मी रॅपिंग करत आले इथे ग्लू लावायचा आणि मग आपण आपलं रॅपिंग कंटिन्यू करूया ग्लू लावल्याने हे निसटत नाही इथून आणि मग आपण यान कट करूयात हे याप्रमाणे हे आपलं कार्नेशन फ्लॉवर याप्रमाणे तयार झालं ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय